तुम्ही तुमचा लॅपटॉप बदलण्याचा विचार करत आहात का? नवीन लॅपटॉप पेक्षा टॅबलेट जास्त चांगला असू शकतो असं तुम्हाला वाटतं का? या प्रश्नाचे सर्वात सोपे उत्तर नाही हे आहे. दोन्ही उपकरणे वेगवेगळ्या उद्देशांसाठी तयार केली गेली आहेत, म्हणून एक दुसऱ्याने ती बदलली जाऊ शकत नाही. टॅबलेटचा मुख्य उद्देश कॉन्टेंट कन्झम्पशन हा आहे, तर लॅपटॉपचा मुख्य उद्देश कॉन्टेंट कन्झम्पशन बरोबर कॉन्टेंट क्रिएशनचा देखील आहे. टॅबलेट पोर्टेबल आहेत आणि टच स्क्रीन सह येतात, जे सामग्रीमध्ये सहज प्रवेश आणि बदल करण्यात मदत करतात. टॅबलेट मध्ये इंटिग्रेटेड कनेक्टिव्हिटी देखील आहे, जी सेल्युलर कनेक्शन आणि इंटरनेटचा वापर करण्यास तुम्हाला अनुमती देते. टॅबलेटची बॅटरी लाईफ देखील 8 ते 12 तासांपर्यंत असते, जी लॅपटॉप पेक्षा नक्कीच जास्त आहे. लॅपटॉप आपल्याला संगणकीय शक्ती प्रदान करतो, जे उच्च श्रेणीचे टॅबलेट देखील प्रदान करू शकत नाही. टॅबलेटच्या तुलनेत लॅपटॉपची स्क्रीन मोठी असते. टच स्क्रीन क्षमतेसह असणारे अनेक लॅपटॉप देखील आहेत. बहुतेक लॅपटॉप मध्ये 256 GB पेक्षा जास्त अंतर्गत स्टोरेज असते. बरेच लॅपटॉप दिवसभराची बॅटरी लाईफ देखील प्रदान करतात आणि सिम कार्ड स्लॉट्स, वायफाय आणि ब्लूटूथ कनेक्टिव्हिटी देखील प्रदान करतात. HP ने HP स्पेक्टर X360 कन्व्हर्टेबल लॅपटॉप तयार केला आहे, जो तुम्हाला दोन्ही जगातील सर्वोत्तम देतो. त्यांच्या वैशिष्ट्यांमध्ये समाविष्ट आहे टच स्क्रीन, दिवसभराची बॅटरी लाईफ, 4G कनेक्टिव्हिटी, टॅबलेट मध्ये रूपांतरित करण्यासाठी 360 डिग्री रोटेशन, फुल फ्लेश्ड कीबोर्ड, 13.5 इंच स्क्रीन, फक्त 1.37 किलो वजनासह. जर तुम्ही टॅबलेट सारखेच पैलू असलेला लॅपटॉप शोधत असाल, तर तुमच्यासाठी HP स्पेक्टर X360 कन्व्हर्टेबल लॅपटॉप हा सर्वोत्तम पर्याय आहे.